असं कोणाच्या भाग्यामध्ये येतं की शंकर महाराजांनी श्रीपाद श्री वल्लभांच्या सिंहासनावर त्या व्यक्तीला बसवलंय आणि ते म्हणाले आईला की जेव्हा मी तिथे बसलो तेव्हा मला असं जाणवलं की माझ्या शेजारी जो माणूस आहे तो माणूस नाही ते तिथे फक्त साक्षात श्रीपाद श्री वल्लभ बसलेले आहे. आणि मग त्या गुहेतनं आम्ही ते सगळं झालं अचानकच ते दर्शन असं त्यांच्या डोळ्यासमोर उलगडलं होतं ना. ती उन्मनी अवस्था येणारच हो. उन्मनी अवस्थेचा आजच्या काळात जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर त्याला खाली इंग्लिश मध्ये किंवा आपण मराठीत त्याला ब्लँकनेस म्हणतो आपण. ब्लँकनेस याचा अर्थ काय की काय चाललंय आजूबाजूला काय आहे ह्याची कशाचीही जाणीव नसणं, भान उरणं, भानावर नसणं, पण जगतामध्ये म्हणजे माणसांच्यात असणं, पण आतली अवस्था समोरच्याला कळत नाही की भानावर नाहीये म्हणजे काय, इथे ब्लँकनेस आहे, काय चाललंय आजूबाजूला काही कळतच नाही. म्हणजे जेव्हा अनेस्थेशियातनं माणूस बाहेर येतो, अनेस्थेशिया जेव्हा संपतो त्यावेळेला जशी ती एक अवस्था असते ती फार विचित्र अवस्था आहे, पण हा पण एक प्रकारचा अनेस्थेशियाच आहे, आध्यात्मिक अनेस्थेशिया आहे, कारण भानच नाहीये. समोर जे काय उलगडतंय ते एवढं विलक्षण आहे, एवढं अलौकिक आहे, एवढं योगी दुर्लभ आहे, तर ते सगळं अनुभवताना माणूस भानावर असेल कसा. उन्मनी अवस्था म्हणजे काय, मनाची सर्वोच्च अवस्था उन्मनी अवस्थेमध्ये काही वेळेला असं घडतं की इथे जे नीलबिंदू आहे आपण म्हणतो प्राणशक्ती आपण म्हणतो इथे नेहमी आज्ञाचक्रामध्ये आणि इथे सहस्त्रार आहे, तर कधी कधी जेव्हा उन्मनी अवस्था होते त्यावेळेला इथला जो प्राण आहे किंवा इथली जी प्राणशक्ती आहे ती सहस्त्रारामध्ये काही क्षणासाठी जाऊन बसते, त्यावेळेला माणसाला भान नसतं, शरीराचं भान नसतं, शरीरांतर्गत काय चाललंय त्याचं भान नसतं, त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. पण ती किती काळ टिकवायची हे तुमच्या सद्गुरूला बरोबर माहिती असतं, त्याचं मीटर ठरलेलं असतं, त्याप्रमाणे त्याचं परिमाण ठरलेलं असतं. आता जाता जाता हा एक आत्ता चर्चा केली म्हणून एक अनुभव तुम्हाला, अनुभव नाही म्हणजे त्याचं गणित एक आणखीन असं सांगतो की जेव्हा आपण म्हणतो संजीवन समाधी आहे, ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहे, तर ज्ञानेश्वरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी काय केलं, संजीवन समाधी म्हणजे काय, प्राणाला म्हणजे हा जो प्रवास आहे आज्ञा ते सहस्त्रार हा किती मोठ्या ताकदीचा योगी असो, म्हणजे मनुष्याचा अवतारी पुरुषाबद्दल मी बोलत नाही, त्याला इथून इथं जाणं शक्य नसतं. सगळं काही इथेच आज्ञेमध्येच एकवटलेलं असतं, मग तो नीलबिंदू म्हणा आणखीन काही म्हणा, डोळे मिटल्यानंतरचा प्रकाश म्हणा, परमात्मा म्हणा, आणखीन काही म्हणा, पण जेव्हा संजीवन समाधी घेतली जाते तेव्हा प्राणशक्ती इथून इथे संचरित केली जाते, इथेच ठेवली जाते. याला ताळू म्हणतो आपण, ताळू ही नेहमी गरम असते, त्याच्यावरती तेल घालावं लागतं का ते शांत करण्यासाठी. शिवपिंडीच्या वरचा भागावरती आपण नेहमी जलाचा अभिषेक करतो, दुधाचा अभिषेक करतो का, तिथली ऊर्जा ही संतुलित राहावी म्हणून. प्राणशक्ती जेव्हा सहस्रारामध्ये स्थित केली जाते त्यावेळेला व्यक्तीला संजीवन समाधी अवस्था प्राप्त होते, म्हणजे ते शरीर जिवंत असतं, ताजतवानं असतं आणि त्याला बाकी कोणत्याही गरजांची आवश्यकता नसते. संजीवन समाधीतला देह कसा असतो ते आठले काकांना विचारा, त्यांनी ते अनुभव घेतलेला आहे त्या गोष्टींचा, अतिशय भाग्यवंत आहेत काका, ते त्यांना विचारा, नक्की विचारा कधी, ते सांगतील तुम्हाला. ते दर्शन काय असतं काकांना माहिती आहे, तो देह कसा दिसतो ते काकांना माहिती आहे. मग हे जर सत्य आहे तर ती त्याला उन्मनी अवस्था म्हणतात का, की ज्ञानेश्वर त्या ज्ञानेश्वर माऊली आज 700 वर्ष झाली तिथेच बसून आहे, योगियांसारखी त्या ध्यानावस्थेत बसून आहे, काय चालतंय तिथून, तो मोगरा फुललेला आहे ना, फुले वेचिता बहरू कळी असे आला, म्हणजे काय अखिल विश्वाच जे संचलन आहे त्या अशा संजीवन समाधी मधल्या योग्यांच्या द्वारे केलं जातं. आज आपल्या भोवती जेवढी अस्थिर परिस्थिती आहे त्या अस्थिर परिस्थितीत सुद्धा आपलं व्यवस्थित ब्रेड अँड बटर चाललेलं आहे, आपल्या डोक्यावर छप्पर आहे, आपलं लक्झरियस लाईफ आहे,
आपण आरामशीर सगळं करतोय, पण बाहेरच्या जगात बघावं कसं आहे असं आपण नेहमी म्हणत असतो, कारण आपल्याला चार भिंतीतलं विश्व फार सुरक्षित वाटत असत. पण हे देह जेव्हा संजीवन समाधीच्या मार्फत जे काही कार्य करत असतात, त्या कार्याची व्याप्ती किती, त्या कार्याची परिमिती किती, त्याचं महती किती, हे तुम्हाला बाप जन्मात करणार नाही, कलियुगाच्या अंतापर्यंत करणार. अनेक प्रवाद आहेत, अनेक विवाद आहेत, अनेक वाद आहेत, त्या वादात आपल्याला पडायचं नाही. मूळ गाभ्याकडे जर आपण पाहिलं तर वाद विवाद आणि प्रतिवाद ह्याच्यामध्ये माणूस कधीच अडकणार नाही, पण गाभ्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी जी काही चिरफाड करायची माणसाला घाणेरडी सवय लागली ना, त्या चिरफाडीपोटी काय त्या आळंदीला असंही म्हणणारी माणसं आहेत, त्यांना कपाळकरंटी म्हणावी का आणखीन काय त्यांना उपमा द्यावी हेच मला कधी कळत नाही. असो, तर उन्वनी अवस्थेमध्ये जनार्दन बुवा आहेत, आणि मग त्या आईला असं सांगत असताना त्यांना अचानक त्यांच्या तोंडातून आरती स्फुरली आणि ते आईला म्हणाले, अगं आई ते दुसरे तिसरे कोणी नाही, साक्षात शंकर महाराज आहेत, साक्षात शिव आहेत, आणि त्या शिवानी मला त्रिपादुश्री वल्लभांच्या सिंहासनावर नेऊन बसवलं, आरती शंकर सद्गुरूंची करूया ज्ञानसागराची. ही जी आरती त्या आज मठामध्ये म्हटली जाते, आज हजारो करोडो लोकांच्या तोंडी आरती आहे, ती अतिशय प्रसिद्ध, ती जनार्दन बुवांना त्या उन्वनी अवस्थेमधन आपोआप स्फुरलेली आरती आहे. त्या आरतीमध्ये काय सांगितलंय ह्याचंही आपण विश्लेषण पुढच्या काही भागामध्ये करणार. की उन्वनी अवस्थेतले शब्द, मी मध्ये म्हटलं होतं की शब्द भांडार ज्याला शुद्ध जाणीवा शुद्ध आत्मा असतो, ते शब्द भांडार कलियुगाच्या अंतापर्यंत जिवंत असतं. त्याचं उदाहरण म्हणजे मी सांगितलं होतं ज्ञानेश्वरी दास भोवत एकनाथी भागवत तुकारामांची गाथा, अनेक ग्रंथ संतांचे टेंबे स्वामींचे जे काही ग्रंथ निर्माण केले वासुदेवानंद सरस्वतींनी, ते संतांचे अभंग हरिपाठाचे अभंग सगळं सगळं काहीतरी जे काय आहे ते सगळं चिरंतन राहणारे, कारण त्यांना शुद्धात्म्याचा स्पर्श आहे. शंकर महाराजांची आरती सुद्धा त्याच उन्मनी अवस्थेमध्ये जनार्दन बुवांच्या तोंडून बाहेर पडली, अव्वा धन्य झाल्या ते ऐकून, आणि त्यांनी पांडुरंगाला किती तरीनी विनवलं की देवा तू किती केलंस माझ्यासाठी, तुझे शब्द तू खरे केलेस. स्वामींना त्यांनी मनोभावे नमस्कार केला आणि ते म्हणाले, अशीच कृपा आमच्या येणाऱ्या कुटुंब पिढ्यांवरती राहू दे, कुटुंबावर राहू दे. जनार्दन बुवांचा आणि महाराजांचा अर्थाअर्थी असा विलक्षण संबंध ह्या घटनेतून आला. मग काय झालं की मग महाराजांचं वरचेवर येणं जाणं वाढत राहिलं शुभराय मठामध्ये. म्हणजे कसं आहे की गुरुलाही शिष्याची ओढ लागली आणि शिष्यालाही गुरुची ओढ लागली, दोन बुवा एकत्र येऊन शुभराय मठामध्ये, शुभराय मठाचं काय म्हणू आपण त्याला, वैभव कळसाप्रती न्यायला लागली. जनार्दन बुवांची इतकी निष्ठा होती महाराजांवरती की महाराज जे सांगतील ते प्रमाण. महाराज नेहमी यायचे मठामध्ये आणि त्यांना सांगायचे, बुवा खिशातनं विड्याची पान काढ, खिशातनं सुपारी काढ, तंबाखू काढ. तर जनार्दन बुवा आपल्या ते कोटाच्या खिशात हात घालायचे आणि ते काढायचे. त्यांना बरोबर माहिती होतं की खिशामध्ये पान नाही, चुना नाही, कात नाही, तंबाखू नाही, सुपारी नाही, काही. तर त्या वस्तू मग कुठून येतात हो? तुम्ही चमत्कारांच्या बाबतीत सांगितलं तर तो महाराजांच्या संकल्पाने त्या वस्तू निर्माण होत असत निष्ठा पाहिजे इथे. तरच ते हा, काय काका काय म्हणता तुम्ही, निष्ठा पाहिजे निष्ठा प्रचंड पाहिजे तेव्हा हे होतं, विश्वास, गुरुवर नक्कीच ना. विश्वास. हो, नाही तर एखादा म्हणाला असता अहो काय सांगताय माझ्या खिशात काही नाही, म्हणजे असं वस्त्र अंगावर ओरडलं असतं, पण त्यांनी कधीच नाही, पानाची विड्याचं पान काढ, तंबाखू काढ, चुना काढ, कात काढ, सुपारी काढ म्हटल्यावर ते हात घालत असत आणि मुठी वारी ते काढून त्यांना देत असत, याला निष्ठा म्हणतात. पण त्यावेळेला कसं असतं की आजूबाजूची लोक असतात की नाही ते हे सगळं बघत असतात की महाराजांनी सांगितल्यानंतर अहो काही नाही आधीच भरून ठेवलं असेल त्यांनी, आणि महाराज जसं सांगतील तसं ते सिरियल वाईज ते काढून देतात वगैरे.
पण मग असं म्हटलं तर मी म्हणजे खडूसपणे मी जर विचारलं समजा महाराजांनी त्यांना सांगितलं असतं जायफळ काढ आता हापूस ते आंबे काढ सीझन नाही आता तर त्याने तसे काढले असते का काढले असते का काढले असते त्यांचा विश्वास होता हापूस ते आंबे तुझ्या खिशात आहेत म्हणजे तू हात घातल्यावर तुझ्या हातात हापूस ता आंबा आलाच पाहिजे जरी आषाढ महिना असला श्रावण महिना असला तरी सुद्धा म्हणजे आता आता 12 महिने सगळं मिळतं त्याचे काही अप्रूप राहिलं नाही कोणाला पण त्यावेळेला तो काळ असा होता की निसर्ग नियमाप्रमाणे माणसं वागत होती. डिसेंबर महिन्यात आम्ही हापूसची पहिली पेटी विकत घेतली असल्या अत्रटपणा त्यावेळेला नव्हती. मग ती 1 लाखाची असो पेटी नाही तर 1.5 लाखाची आम्ही आंबा खाल्ला अरे तो बांधणार आहे तुझ्या पोटाला कारण डिसेंबर महिना आंब्याचा सीझनच नाही आहे. पण कसल्या तरी विचित्र अर्थाच्या कारणापोटी म्हणजे स्टेटस पोटी माणसं आजही डिसेंबर महिन्यात आंब्याची पेटी घेतात विकत कुठून येते भगवंत जाणे कुठे पिकवतात भगवंत जाणे त्याच्याशी आपल्याला मतलब नाही. तर जनार्दन बोहा हे सगळं देत असत आणि त्यांच्या मनामध्ये कसलाही दुजाभाव नव्हता. महाराज माझे मी महाराजांचा महाराज आणि मी एक तत्व झालो हे एवढंच त्यांच्या डोक्यात होतं. एक दिवशी असंच गप्पा मारत असताना महाराज म्हणाले चला रे उद्या शुक्रवार आहे आपण तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनाला जाऊ. आता महाराज सांगतायत म्हटल्यानंतर काय बोलबाला झालेलाच होता. जो तो म्हणाला मी पण येणार मी पण येणार ही गर्दी जमली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण बस स्टँडवर गेले आणि तुळजापूरच्या बसमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या बसमध्ये हल्ली जसा जो काय हल्ला बोल असतो की नाही बस लागल्यानंतर मुंग्यांचं वारूळ फुटावं तशा काय माणसं जशी आत घुसतात कोणी कोणाच्या पायात कोणी कोणाच्या गळ्यात असं काय काय रेटारेटी करत कोणी इकडून सामान टाकतंय तिकडून अशाच पद्धतीने त्यावेळी लोक सुद्धा बसली घुसली आतमध्ये सगळी. आणि जनार्दन बुवांना फार वाईट वाटलं की महाराजांची अवस्था अशी आहे की त्यांना कधी कधी उचलून न्यावं लागत असे. अशा या गर्दीत महाराजांना कोणी चिरडलं असेल का महाराजांच्या अंगावर कोणी पाय दिले असेल का त्यांचं अंतःकरण विव्हळ झालं की कुठे गेले असतील महाराज पण बहुतेक आतमध्ये शिरलेले असावेत बसमध्ये म्हणून ते आत शिरून मागे असं इकडे तिकडे बघायला लागले. तेव्हा पुढच्या एकदम पुढच्या सीटवरनं आवाज आला अरे ज्याने इकडे ये मी इथे बसलेलो आहे पुढच्या बाजूला तुला पण इथेच माझ्या शेजारी बसायचे. त्यांना आनंद झाला की महाराज घुसले कधी आत शिरले कधी आणि पुढच्या सीटवर बसले कधी हा त्यांना कुतूहलाचा विषय होता. बरं मग बस कंडक्टर आला आता तिकीट काढायची आहेत ना तिकीट काढायचे तर कंडक्टरने त्यांना विचारलं की कुठे तुळजापूर. त्यावेळेला तिकिटाची किंमत होती 1.5 रुपया 1.50 रुपये. जनार्दन बुवांना महाराजांनी सांगितलं काढ तिकीट. जनार्दन बुवांनी खिशात हात घातला 2 रुपयाची नोट मिळाली कंडक्टरला दिली कंडक्टरने 8 आणे परत दिले. महाराजांना पुन्हा घेतलं दुसरं तिकीट तर महाराज म्हणाले घाल खिशात हात. त्यांनी घात घातला पुन्हा 2ची नोट निघाली. जनुबुवांना माहिती होतं खिशात काही नाहीये 2 रुपयाची नोट आणि असं 3-4 वेळा झाल्यानंतर कंडक्टर वैतागला. तो म्हणाला अहो एकाच वेळेला काढा ना तिकीट हे काय म्हणे एकदा काढते एकदा 2 रुपये दुसऱ्यांदा 2 रुपये तिसऱ्यांदा 2 रुपये अहो किती काम करायचं. तर ते म्हणाले बाबा हे माझ्या हातात नाही जोपर्यंत ते सांगतायत तोपर्यंत तुला तिकीट द्यायचेत मला तुला पैसे द्यायचे. असं करून जेव्हा अचानकपणे बुवा म्हणाले की बस झाली तिकीट काढून तर त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटलं आपण असं काय म्हटलं म्हणून. आणि मग कंडक्टरनी माणसं मोजली ही सगळी यांचीच माणसांनी बस भरलेली होती ना तर जेवढी माणसं होती तेवढीच तिकीट कंडक्टरकडे त्यांनी एक एक तिकीट करून काढून दिलेली होती. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या खिशात आता फक्त तिकीट आहे आधी पण पैसे नव्हते होते काहीतरी 2-1 रुपये एवढ्या सगळ्या माणसांचे नव्हते पैसे आणि आताही पैसे नाहीये. पुन्हा संकल्प पुन्हा महाराजांवरचा दृढ विश्वास ह्या सगळ्या विश्वासापोटी ह्या सगळ्या घटना घडत होत्या. हे जेव्हा सगळं जनुभवांबद्दल चाललं होत पण एकीकडे पारमार्थिक आयुष्य कसं जगावं अध्यात्म म्हणजे काय त्याच्यावरती वाटेवरती चालावं कसं तिथे गुरु परंपरा शिष्य परंपरा म्हणजे काय गुरु तत्वावरचा विश्वास म्हणजे काय हे महाराज त्यांना समजावून सांगत होते. त्यांचं जणू काही त्यांनी शिक्षणच आरंभलं होतं आणि बुवा कृतकृत्य होत होते की अनुग्रहाच्याही पलीकडचं जे ज्ञान विश्व आहे ते ज्ञान महाराज त्यांना देत होते अशी 12 वर्ष
12 वर्षामध्ये जनुबुवांकडनं महाराजांनी खूप मोठं कार्य करून घेतलं. त्यांच्याकडनं अनेकांना अनुग्रह झाले. त्यांच्या काळामध्ये शुभराय मठ भरभराटीला आला, आजही आहे तो भरभराटीला, कारण स्वामींचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की शुभराय मठामध्ये तुम्ही जर कोणी गेलेलं नसाल तर जरूर जाऊन या. आता तर काय प्रवासाची साधनं फार सुकर झालेली आहे, एका दिवसात सुद्धा मनुष्य सोलापूरला जाऊन येऊ शकतोय. तर तुम्ही नक्की जा आणि तिथे दर्शन घ्या. का दर्शन घ्या? त्या वास्तूमध्ये स्वामी समर्थ राहिलेले आहेत 3 वर्ष, महाराज तर कैक वर्ष राहिलेले आहेत, महाराजांनी अनंत लीला त्या वास्तूमध्ये केलेल्या आहेत. तर त्या वास्तूमधल्या ज्या लीला आहेत महाराजांनी केलेल्या, त्याची जी वलय आहे, त्याचा जो सुमन सुगंध आहे, त्या गाभाऱ्यातला जो दरवळ आहे ना शिवाच्या गाभाऱ्यातला, तो अजूनही तिथे आहे. आपण फक्त एकच करायचं असतं, तिथे जाऊन आपण फक्त पायावर डोकं ठेवायचं असतं, स्वामींच्या पादुकांवरती, महाराजांच्या पादुकांवरती, विठ्ठलाच्या पायावर. आणि त्यामुळे होईल काय, तुम्हाला तुमच्या कुठल्या तरी भाग्यामध्ये, इथे तुम्ही जेव्हा डोकं टेकता तेव्हा कुठल्या तरी भाग्यामधल्या कितीतरी विचित्र प्रारब्धांच्या गोष्टी आहेत, त्या आपोआप बाजूला सारल्या जातात आणि तुम्हाला कुठेतरी महाराजांचा परिसस्पर्श तिथे जाणव, अर्थात शरणागतीचा भाव असेल तर हे जाणवेल. पण तुमच्यामध्ये आध्यात्मिक उन्नती झालेली असो, जागृती झालेली असो, मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी आहे, हे प्रश्न जरी पडलेले असोत किंवा नसोत, एक तीर्थक्षेत्र म्हणून शुभराय मठामध्ये जाऊन या, वैयक्तिक अनुभव घ्यावा प्रत्येकाने. तर 12 वर्ष अशी जनार्दन बुवांची गेल्यानंतर 38 साली बुवांचा शेवटचा काळ आला. त्यावेळेला महाराज मेंदळेवाड्यात पुण्यात होते रावसाहेबांकडे, आणि एक दिवस त्यांनी रावसाहेबांना सांगितले की मी आता झोपणार आहे, मी स्वतःहून जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मला कोणीही हलवायचं नाही, उठवायचं नाही, काही करायचं नाही. आणि असं म्हणून ते एका खोलीमध्ये महाराज जाऊन झोपले. आणि 2 दिवस गेले, 1-2 दिवस गेले, 3 तिसरा दिवस आला, मग ते रावसाहेबांच्या अगदी घनिष्ठ परिचयातली मंडळी म्हणायला लागली, अहो जरा बघा म्हणे, कूस बदललेली नाही, त्याच्यानंतर ज्या स्थितीत पहुडलेले आहे तसेच आहे, त्याच्यानंतर जर नाकाशी बोट लावलं तर श्वास लागत नाही, पोट हालताना दिसत नाही श्वासोच्छ्वासाने, शरीराला हात लावायची हिंमत नाही आपली एवढंच फक्त. तर म्हणे आता माझ्या दृष्टीने एकजण एक शहाणे म्हणाले, माझ्या दृष्टीने आता पुढच्या तयारीला लागायला हवं. तर रावसाहेब म्हणाले, अहो असलं काही करू नका तुम्ही, आणि असं काही कोणाला सांगूही नका, कारण महाराजांनी स्वतःहून सांगितलंय की मी उठवेपर्यंत मला कोणीही, मी उठेपर्यंत झोपेत मला कोणी उठवायचं नाही.